हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते नमस्कार. एका धनाढ्य माणसानं त्याच्या एका परिचितास आपल्या घरी जेवायला बोलवलं. आमंत्रणाचा स्वीकार करून हा माणूस, जो काही फार श्रीमंत नव्हता, तो त्याच्या घरी गेला. धनाढ्य माणसानं त्याचं उत्तम स्वागत केलं, आदर सत्कार केला. जेवायला थोडा वेळ होता, त्यामुळे घरचा मालक आत काही कामानिमित्त गेला. बाहेर हा माणूस दिवाणखान्यात बसून या धनिक माणसाचं वैभव पाहत होता. अचानक त्याच्या मनात विचार आला, अरे, यांनी आपल्याला भोजनास बोलवलं आणि आपण त्यांच्यासाठी मात्र काहीच भेट म्हणून आणू शकलो नाही. या विचारानं तो अस्वस्थ झाला. इतक्यात त्या दिवाणखान्यात त्याला त्या धनिक माणसाचा कोट दिसला. तो त्याने नीट घडी करून एका पिशवीत ठेवला आणि जेवण झाल्यानंतर निघताना ती पिशवी त्या धनिकाच्या हातात दिली आणि म्हणाला, ही माझ्याकडून तुमच्यासाठी छोटीशी भेट. पिशवी उघडून धनिकाने पाहिलं तर तो आपलाच कोट आपल्यालाच भेट म्हणून देतोय. तरीही न रागावता तो धनिक त्या परिचितास म्हणाला, अहो, तुम्ही मला काही भेट द्यावी म्हणून मी तुम्हाला भोजनास आमंत्रण दिलंच नव्हतं. तर तुम्ही माझ्या घरी येऊन प्रेमानं माझ्यासोबत भोजन करणार यातच मला खरा आनंद मिळणार होता किंवा मिळाला. खरं पाहता या भेटीची मला अपेक्षा नव्हती आणि गरज देखील नव्हती. देवाचं पण असंच असतं, त्याला काहीच नको असतं. पण माझाच कोट मला परत देऊन तुम्ही माझ्या मनातनं उतरला आहात आणि तुम्ही देखील स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे. आपले देखील असंच असतं ना. विश्वाच्या मालकाच्या भेटीला आपण जेव्हा देवळात, मठात किंवा गुरु, सद्गुरू, संतचरणी जातो तेव्हा हेच तर होतं. या विश्वातल्या सगळ्या वस्तू तर त्यांनीच निर्माण केल्या आहेत. त्या वस्तूंचा खरा मूळ मालक तर तोच आहे. असं असून सुद्धा उगाच आपण बोलत राहतो, ही माझी पूजेची फुलं, हे माझे पेढे, ही माझी आरास, हे आमचे मोदक, हा आमचा प्रसाद. देव त्या धनिक माणसासारखंच मनात बोलत असेल ना, अरे, हे सगळं माझंच तर आहे आणि तू मात्र हे तुझे, तुझ्या मालकीचे, तू पैसे खर्च करून विकत आणलेले, असं वगैरे म्हणतोस. असं करून तू तुझी किंमत कमी करून घेतोयस. तेव्हा यावर दोन उपाय आहेत. एक तर देवाच्या पायी जेव्हा दर्शनाला जाऊ तेव्हा काहीच घेऊन न जाता त्याच्यासमोर उभे राहून प्रार्थना करावी की हे देवा, माझ्या मालकीचे म्हणू शकेल असं जगात काहीच नाही. हा देह देखील माझ्या मालकीचा नाही. आई बाप नसते तर हा देह देखील मला मिळाला नसता. त्यामुळे तुला भेटायला येताना सोबत काही आणू शकलो नाही. आणली आहे ती फक्त माझ्या मनातील तुझ्यासाठीची भक्ती, प्रेम, तेच तेवढं मी तुझ्या पायी अर्पण करतो, तिचा तू स्वीकार कर. किंवा हे हवं तर सारं न्यावं, अगदी थाळी भरून, पण त्याच्यासमोर ठेवून हे कबूल करावं. देवा, हे सारं तुला देण्यासाठी, अर्पण करण्यासाठी आणलं आहे. यात माझं असं काहीच नाही. याचा खरा मालक तूच आहेस. असं असून सुद्धा तुझेच घ्यावेन, तुलाच द्यावे या भावनेने हे सोबत आणलेले सारे तुझ्या पायी अर्पण करतोय, त्याचा तू स्वीकार करावा आणि तुझी कृपा मला द्यावी. आपलं असं होतंय का हा ज्याचा त्याने आपल्या स्वतःशी तपासून पाहण्याचा विषय. पहा, पटलं तर स्वीकारा, नाही पटलं तर विसरून जा. श्रोतो, रेडिओ जयंत या YouTube चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती, आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातनं मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.